प्रामुख्याने एकच मागणी आहे ती म्हणजे शरद पवार साहेबांनी जो आपला निर्णय घेतला आहे तो निर्णय मागे घ्यावा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी कायम राहावे। सध्या तरी कोणतेही नेतृत्व या कार्यकर्त्यांना मान्य नाही आहे, त्यांनी आपलं नेतृत्व निवडलेलं आहे ते म्हणजे फक्त शरद पवार हेच आपलं नेतृत्व आहे हे त्यांनी मान्य केलेलं आहे। म्हणून कालपासून ते या आंदोलन करत आहे, कार्यकर्ते वायबी चव्हाणच्या पायऱ्यांवर बसलेले आहेत। मात्र जोपर्यंत शरद पवार आपला निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत ते इथून आणणार नाही असं देखील म्हणत आहे। आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत। कालपासून आपण आंदोलनाला बसले आहेत मात्र अद्यापही कोणता निर्णय झालेला नाहीये। आम्हाला काल आम्ही आमरण उपोषण करत असताना पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी येऊन सांगितलं की पवार साहेबांनी 2-3 दिवस विचार करायला वेळ मागितलाय, तर आमच्या सगळ्या कार्यकर्त्याची ही भावना आहे, ती भावना सर्व सिनियर नेते मंडळाची देखील आहे आणि लवकरच पवार साहेब सकारात्मक निर्णय ते घेतील म्हणून आम्ही रोज त्यांना ती विनंती करतोय। आणि 6 तारखेपर्यंत जर निर्णय झाला नाही तर 6 तारखेच्या नंतर आम्ही आमरण उपोषणाला बसू आणि त्यावेळेला मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हे पवार साहेबांचा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण करणार आणि सगळे कार्यकर्ते हे राजीनामा देणार आहेत। कारण राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आज सकाळपासून माझ्या कार्यकारिणीतले 187 पैकी 118 लोकांनी माझ्याकडे राजीनामा सुपूर्द केला। आता देखील मला फोन येत आहेत की पवार साहेब जर नसतील तर आम्हाला संघटनेमध्ये काम करायचं नाही आणि मला वाटतं कोणत्याही पदाधिकाऱ्याची त्या ठिकाणी इच्छा की पवार साहेब नसल्यावर त्या ठिकाणी काम करायची नाहीये। म्हणून पवार साहेबांनी सगळ्याच्या प्रेमाखातर सगळ्याच्या आग्रहाखातर परत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारावं ही सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं महाराष्ट्रातल्या युवकाच्या वतीनं आम्ही त्यांना कळकळीची विनंती करतोय। नक्कीच, मात्र शरद पवार साहेबांची तब्येत पाहता की हा निर्णय घ्यायची योग्य वेळ आहे असं देखील अजितदादा बोलत होते। मग जर नवीन तुम्हाला नेतृत्व दिलं तर तुम्हाला ते मान्य आहे की नाही? असं आहे की पवार साहेबांचं वय हे आम्हाला मान्य नाही। आमच्या दृष्टीनं पवार साहेब आजही तरुण आहेत आणि पवार साहेबांनी अध्यक्षपदावर स्वतः राहावं, बाकी काय निर्णय घ्यायचे ते त्यांनी घ्यावेत, पण अध्यक्षपद हे स्वतः शरद पवार साहेबांनी भूषवावं। जसं शरीरातून आत्मा काढला तर त्या शरीराला महत्व नाही, तसं पवार साहेबाला जर अध्यक्षपदाहून पवार साहेब बाजूला गेले तर त्या अध्यक्षपदाला देखील महत्व राहणार नाही। ही सर्वसामान्य कार्यकर्त्याची भूमिका आहे, भावना आहे। जेई मीडिया प्रवेश परीक्षांसाठी कोकणचं एकमेव विश्वसनीय नाव परफेक्ट अकॅडमी आता आपल्या भव्य आणि सुसज्ज अशा ओरूस येथील कॅम्पसमध्ये 1500 अधिक डॉक्टर्स आणि 1000 इंजिनियर्स घडवण्याचा अनुभव असणाऱ्या परफेक्ट अकॅडमीमध्ये प्रवेश घ्या आणि आपले प्रवेश परीक्षेतील यश निश्चित करा। 11वी 12वी जेई आणि नीट इंटिग्रेटेड बॅचेससाठी प्रवेश सुरू। संपर्क 93 25 01 74 58 94 21 23 54 69। पत्ता परफेक्ट अकॅडमी, जिजामाता चौक, ओरोस, तालुका, कुडाळ।